असलं काय करू नका, औषध सोडायचं ना हिमतीची गोळी घ्यायची, बघा तुम्हाला ऑटोमॅटिक किंमत यायला लागते. आणि काय नाही, जेव्हा मरायचं तेव्हाच मरणार, हे ठरलेलं आहे, फिक्स आहे. घरगुती उपाय करत चला, साध्या साध्या गोष्टी जमतो. आता हे कोविड नंतर ना, म्हणजे कोरोना नंतर काही गोष्टी वाढल्या. मला मगाशी पण जिथं मला आयोजक साहेब घ्यायला आले होते त्यांनी सांगितलं, आता इथे सुद्धा दादा काय म्हटले मला की कोविड नंतरचे जे परिणाम आहेत, झालेले दुष्परिणाम असतील त्याच्यावरती थोडस सांगा. चला त्याच्यावरती, तर त्याच्यावरती बोलतो. कसं असतंय ह्याच्यानंतर, आता जर अलीकडे बघितलं म्हणजे कोविडमुळे झालंय वगैरे, किंवा कोविडचं व्हॅक्सिन घेतलं किंवा कोरोना झाला म्हणून झालंय, हे जरा डोक्यातून काढा. काय झालंय, आपली मानसिकता खरं सांगायचं तर बदललेली आहे. कोविड नंतर मानसिकता बदललेली आहे, महागाई वाढलेली आहे खूप. खरं सांगायचं कोविडच्या अगोदरचे दिवस आणि कोविड नंतरचे दिवस बघितलं तर खरंच खूप फरक आहे. माणसांमध्ये पण फरक झालाय आणि महागाईमध्ये सुद्धा खूप फरक झालाय. म्हणून तुम्हाला एक विनंती करतो की ह्यातून खरं सांगायचं तर टेन्शन वाढलेले आहे. टेन्शनमुळे खरं तर आपल्याला आजार वाढायला लागलेले आहेत. पहिला काय माहिती का, हृदयासाठी आज अटॅकचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. आज बीपीची औषधं खाणारी लोक खूप वाढल्यात. माझ्या इथं केंद्रावरती जर आलात, पुण्याच्या केंद्रावरती, तुमच्या इथलाच एक पट्ट्या माझ्या बरोबर काम करतोय, त्याला विचारा तुम्ही वाटल्यास की आमच्याकडं हार्टचे जे रुग्ण आहेत ते जास्त वाढलेले आहेत. हृदयाचं बरंच काय 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 झालेलं. हृदय जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल ओव्हरऑल सगळंच, तर ठेवायचं आहे ना नक्की. मग हल्ली कसं आहे माहिती का, बीपीची औषधं खाणारी, हृदयात चमक येणारी, दुखाय लागणारी किंवा धडधड वाढलेली, असे खूप प्रकार झाले. आणि ह्यातून मला काय होतंय का म्हणत अटॅक येऊन मरणारी माणसं जास्त झाले आहेत. हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त वाढलंय. तर घाबरू नका, भिऊ नका, कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. तुम्हाला तुमचं हृदय मजबूत ठेवायचं आहे ना, तर तुम्हाला एकच इलाज सांगतो, खूप खूप चांगला आहे, करावा असं मला वाटतंय खरोखर. तर तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या आणि पूजेला आपण काय घालतो, ते काय असतोय, काट्याचा असतो तो पूजेसाठी, केवडा, एवढं माहित नाही का, पूजा करता की नाही, केवड्याचं पान असतंय माहितीये, काट्यासारखं असतंय बघा, कोरफडीसारखं असतंय. तर केवड्याचा एक तुकडा घ्यायचा, गुलाबाच्या एका गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या, आणि काळे मनुके किंवा आपले मनुके माहिती आहेत ना, हां ते एक दोन चमचे, दोन चमचे मनुके लक्षात ठेवा, दोन चमचे मनुके, केवडा साधारण आपल्या बोटा इतका, एक केवड्याचा पीस घ्यायचा आणि गुलाब एका गुलाबाच्या पाकळ्या, हे साधारण अर्धा लिटर पाण्यामध्ये टाकायचं. हे कडक उकळवायचं, कडक उकळवायचं आणि रात्रभर झाकून ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर ते मनुके आहेत ना, ते मनुके काढून खायचे आणि पाणी पण प्यायचं. हृदयाला एवढं चांगलं बल येतंय ना, हृदय एवढं स्ट्रॉंग होईल तुमचं की अटॅक वगैरे हे ते प्रकार आहेत ना, तुम्ही पूर्ण विसरून जाल खरोखर. बघा तुम्हाला चालताना दम लागणे, फुफ्फुसाला त्रास आहे, कारण ब्लड सर्क्युलेशन नीट चालत नाही, रक्त पातळ करायला पाहिजे, घट्ट करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, हे सगळे प्रकार तुम्हाला एका इलाजातून. हृदयाची ताकद वाढली, सगळं चांगलं चालणार की नाही, म्हणून हृदयाची ताकद वाढवण्यासाठी हा इलाज खूप महत्वाचा आहे. माता भगिनींना अजून एक विनंती करतो, पाया पडतो सगळ्यांच्या, माता भगिनींच्या, तुमच्या हृदयाची धडधड वाढते ना, हृदयाची धडधड वाढते बघा, अनामिक भीती वाटते, कशाची माहित नाही पण भीती वाटते, कुणाचं कोणतरी मरते तिचं प्रेशर ह्या बाईला येते, ही जी धडधड वाढायला लागली. कुठं ऍक्सिडेंट ऐकला तुम्ही थरथर थरकाप होतोय की नाही तुम्हाला सुचत नाही, हातातलं भांडं सुद्धा पडून जाते, कुणाचं कोणतरी असते त्याचं टेन्शन तुम्हाला येते, पाया पडतोय, हे हार्मोन्स मुळे होते, हे लक्षात ठेवायचं, हार्मोन्स मुळे. आणि या धडधडीमध्ये काय होते, पुरुष मंडळी ना, सगळ्या माझ्या मित्रांना मी विनंती करतो, पाया पडून सांगतो की तुम्ही काय करा माहितीये का, अशा वेळेस महिलेला आपण आपल्या घरातल्याच महिला आहेत, आपली बायको असेल, आई असेल, बहीण असेल, सगळ्यांना सगळ्यांना तुम्हाला विनंती करून सांगतो, सगळ्या त्या कोण असतील तर त्यांना तुम्ही आधार देण्याची गरज आहे. अशा वेळेस आधार दिला पाहिजे, ग बस काय होत नाही. आणि अशा वेळेस माता भगिनींना विनंती करतो, एक इलाज करायचा, गाजराचा रस काढायचा, सकाळी एक कप फुलपात्र भरून पिला तरी चालेल, मोठा कप घ्या किंवा फुलपात्र भरून, सकाळी फुलपात्र आणि संध्याकाळी फुलपात्र भरून दोन वेळा दिवसातून गाजराचा रस प्यायचा, गाजर चावून खायचं नाही, तुम्ही त्याचा रस प्यायचा,
बघा 8 दिवसातच तुम्हाला परिणाम त्याचा चांगला जाणवायला लागेल, धडधड वगैरे ऑटोमॅटिक कमी होईल. नाहीतर तुम्ही काय करताय, मला काय झालं की काय, मला काय होतंय का काय, सारखं आपलं हेल्थचं टेन्शन वेगळंच असते. आणि हे कशा असतात माहितीये का, ते बिस्किट पुढे घेऊन बघायला येतात का नाही, त्यांना तेवढं घरात घ्यायचं नाही बघा, ते डेंजर लोक असतात. ही 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन तिने काय सांगते माहिती का, बघ बाई अंगाव काढू नको असं, ते आमखीनं अंगाव काढलं आणि पोटात कॅन्सरची गाठ होती की ग, ही बाई रात्रभर आपलं पोट दाबायला लागते, हाय का गाठ, हाय का गाठ, हाय का गाठ. दुसऱ्या दिवशी दाबून दाबून दुखिलेलं असते रात्री, त्यानं दुसऱ्या दिवशी नवऱ्याचे डोकं खाते, अहो माझ्या पोटात दुखायले, मला कॅन्सर आहे, चला म्हणते घेऊन. तर असं काय करू नका, हे तुम्ही करत राहा. अजून जर सांगायचं म्हटलं तुम्हाला सगळ्यांसाठी, पुरुष मंडळींसाठी एक चांगला अजून इलाज सांगतो, गाजराच्या रसामध्ये तुम्ही फुलपात्र भरून, मोठं फुलपात्र भरून गाजराचा रस घ्यायचा आणि त्याच्यात मध घालायचा 1/2 चमचा आणि हात तुम्ही प्यायचा. गाजराचा रस फुलपात्र भरून घेऊन त्याच्यात 1/2 चमचा मध घालायचा आणि ते तुम्ही प्यायचं. तुम्हाला सांगू का सगळ्यात महत्वाचं, हे तुम्ही पण करू शकता बरं का. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कॅन्सर वगैरे होऊ नये, तर पूर्वी मी सांगायचं बघा, गाजराचा रस वगैरे पिल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते, बऱ्याच आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. जर हा जर इलाज केला तर खूप आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. मेन म्हणजे कसं आहे, हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना पुरुषांच्या मनामध्ये एक गोष्ट आलेली असते की मी कमी पडतोय संसारात, संसारिक सुख पहिल्यासारखं घेता येत नाही. बऱ्याच काय काय गोष्टी तुमच्या मनात येतात, बरेच पुरुष मंडळी अशा वेळेस काय म्हणतात की मी कमी पडतोय, बायकोवरती संशय घेणे हे प्रमाण वाढत जाते, घरात भांडण होणे, व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्येचा विचार डोक्यात येणे, पाया पडतो, हे डोक्यातनं मित्र हो काढा, पाया पडतो तुमच्या. खरंच तुम्ही पण लाईनने उभं राहा, तुम्ही पण हजारोंच्या संख्येत आहात, तेवढा मी अजून तरुण आहे, म्हातारा नाही, लक्षात घ्या. मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो आणि विनंती करतो की असलं काय डोक्यात घेऊ नका. हे जर करायचं असेल तर तुम्हाला हे सुद्धा हार्मोन्स तुमचे सुद्धा अनबॅलेन्स होतात, अशा वेळेस हे गोष्टी होतात. अशा वेळेस अशोकाच्या पानांचा काढा प्यायचा, अशोकाच्या पानांचा काढा प्यायचा आणि हा इलाज करायचा कुठला, गाजराचा रस फुलपात्र भरून घेऊन त्यात 1/2 चमचा मध घालून हे प्यायचं. बघा आपले हार्मोन्स चांगले होतील, रोग प्रतिकार शक्ती वाढेल, अंदरूनी ताकद तुमची चांगली राहील आणि तुम्ही सगळ्या गोष्टीतून म्हणजे निगेटिव्ह विचार, आत्मशक्ती वाढली, आत्मशक्ती वाढली की तुमचा निगेटिव्ह थिंक जो आहे, निगेटिव्ह विचार आहेत ते सगळे निघून जातील, तुम्हाला आत्मविश्वास वाढून तुम्ही निरोगी राहाल, चांगले राहाल, एवढंच सांगतो. अजून जर बघायला गेलं तसं सांगण्यासारखं भरपूर आहे, मी खूप सांगत बसू शकतोय. कोलेस्ट्रॉल, याच्यानंतर कसं आहे, कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलं म्हणून आज खूप लोक खूप त्रस्त आहेत. ते कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी औषध आणि हे ते खूप चाललेलं असतंय, माझं कोलेस्ट्रॉल एवढं झालं तेवढं झालं. एक साधा इलाज सांगतो, एकदम गाईचं दूध घ्यायचं आणि त्याच्यात साधारण 1 ग्लासभर घ्यायचं, मोठा ग्लास घ्या आणि त्याच्यात 1 लसूण पाकळी घालायची, हे उकळवायचं, गाळून घ्यायचं आणि कोमट असताना प्यायचं. काय करायचं, उकळून घ्यायचं, गाळून घ्यायचं आणि कोमट कोमट प्यायचं. हे जर नाश्त्यानंतर पिलात ना तुम्ही, तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट जाणवेल, कोलेस्ट्रॉल गिलेस्ट्रॉल सगळं गायब. करून बघा, माझं पटत नसेल करून बघा तुम्ही. अजून तुम्हाला सांग, अहो असे खूप सारे इलाज आहेत मी तुम्हाला सांगू शकतो, साध्या साध्या गोष्टी असतात. तुम्हाला असं वाटतंय का की मला कॅन्सर व्हावं, आम्ही मरावं आणि असं व्हावं तसं व्हावं, वाटतंय का कुणाला, वाटतंय का, किंवा आपली पूर्ण ताकदच निघून जावी असं पुन्हा कुणाला वाटतंय, सांगा. हे जर तुम्हाला नको असेल, नको आहे ना का, पाहिजे दुश्मनाला सुद्धा होऊ नये असं मला वाटतंय, काय सांगू तुम्हाला, दुश्मनाला सुद्धा होऊ नये, पण तुम्हाला काय घरगुती उपाय सांगेन ते मात्र करायचं. रोज जर समजा तुम्हाला हृदय चांगलं ठेवायचं आहे, एकदम दणदणीत हृदय चांगलं ठेवायचं आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे तुम्हाला, अजून जर समजा कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे, आता सांगितलं फुफ्फुसाची ताकद वाढवाय, फुफ्फुस कमजोर होणे वगैरे आता जे चालू झालेलं आहे, काय फुफ्फुस कमजोर होणे, दम लागणे, धाप लागणे, हे जे प्रकार आहेत हे जर समजा घालवायचे असतील तुम्हाला, तर द्राक्ष माहिती आहेत तुम्हाला, द्राक्षाचा फुलपात्र भरून रस काढायचा, फुलपात्र भरून रस काढायचा आणि सकाळी नाश्त्यानंतर हे तुम्ही खायचं, बघा ऑटोमॅटिक तुमचे सगळ्या सगळ्या तक्रारी निघून जातील, पचन संस्था खूप चांगली चालेल आणि तुम्ही निरोगी राहाल. अजून काय पाहिजे सांगा, पण ह्या सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे स्वतःचा स्वतःवरती भरोसा ठेवणे, विश्वास ठेवणे.